नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहतोय पाण्याचा एकही थेंब न वापरता सुके बोंबील आणि बटाटा भाजी। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया बोंबील बटाटा भाजी। गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे, यामध्ये आपण बोंबील भाजून घेऊया। इथे मी 6 ते 7 बोंबलांचे असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत। आधी मी बोंबील साफ करून घेतले, त्यानंतर मी अशा पद्धतीने त्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपण लो मिडियम ठेवायची आहे आणि लो मिडियम फ्लेमवर आपण सतत असं परतत राहून 4 ते 5 मिनिटं बोंबील भाजून घ्यायचे आहेत। असे बोंबील भाजून घेतल्यामुळे बोंबलांना असलेला उग्रवास नाहीसा होतो। आता असं सतत परतत राहूया आणि बोंबील छान भाजून घेऊया। 4-5 मिनिटं झालेले आहेत, बोंबील छान भाजून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बोंबील छान भाजले गेले आहेत, पण लो मिडियम फ्लेमवर भाजल्यामुळे त्यांना कुठेही काळे डाग पडलेले नाही आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे बोंबील काढून घेऊया आणि 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण 3-4 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया। लसूण पाकळ्या थोड्याशा लालसर व्हायला द्यायच्या आहेत। यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत छान परतून घेऊया। असं आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे, कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। टोमॅटो मिक्स करून झाला की आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ पडेल। असं आपण सतत परतत राहायचं आहे आणि कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूया। 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता आपण हे सर्व मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये आपण भाजून स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालूया। यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालूया। इथे मी मध्यम आकाराचा बटाटा असे पातळ काप करून घेतलेले आहेत। यानंतर 2-3 कोकमं घालायचे आहेत। आपण यामध्ये टोमॅटो वापरलाय म्हणून 2-3च कोकमं घालायचे आहेत। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बोंबील बटाटा मसाल्यांमध्ये छान मिक्स करून झाला की आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचे आहेत। आपण यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि या झाकणावर थोडंसं पाणी ओतूया, म्हणजे वाफेने बोंबिलाने बटाटे छान शिजतील। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूया आणि एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊया। आपण यात पाणी अजिबात वापरलं नाही आहे म्हणून आपण 2-2 मिनिटांनी झाकण काढून असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी तळाला करपणार नाही। 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूया।
तुम्ही पाहू शकता बोंबील बटाटा भाजी छान शिजलेली आहे। भाजीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे। आता आपण एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया। 10 मिनिटांमध्ये मी मध्ये मध्ये भाजी ढवळून घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर अगदी चपातीबरोबर देखील खाऊ शकता। ती खूपच छान लागते। तुम्ही पाहू शकता बटाटे देखील छान शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहे आपली झणझणीत बोंबील बटाट्याची भाजी। ही भाजी आपण एकही पाण्याचा थेंब न वापरता बनवली आहे। चवीला ती खूपच छान होते। अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।